क्षितिजच्या माध्यमातून सुरुवातीला मी FPO कडनं फार्मास्युटिकल कंपनीकडनं बीजोत्पादनाला सुरुवात केली आणि किरकोळ सुरुवातीला पहिल्याच वर्षी मी 50 क्विंटलचं बीजोत्पादन तयार केलं आणि मला त्याचा फायदा चांगला मिळाला, शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे मी बीजोत्पादनात त्याचं प्रमाण वाढवलं आणि आता जवळपास वर्षातून 500-600 क्विंटल रब्बी, ज्वारी, हरभरा, मूग, उडीद याचं बीजोत्पादन करतो आहे आणि दरवर्षी याचं प्रमाण वाढत आहे। खंडित कृषी मंचामार्फत जे बीजोत्पादन कार्यक्रम झाले त्याच्यामधून आम्हाला नवीन नवीन बियाणे मिळाले, त्या बियाण्यामुळे आमचं उत्पन्न डबल वाढ झाली। त्याच्या कृषी खात्यामार्फत पण माहिती मिळत गेली आणि खंडित कृषी मंचामार्फतच आम्हाला सर्व बियाणे आतापर्यंत मिळाली आणि म्हणून लोकांनी नवीन बियाणं पेरली। म्हणजे आतापर्यंत आम्ही पारंपरिक बियाणं पेरत होतो, त्याच्यामध्ये उत्पन्न येत नव्हतं, म्हणून हे खांदेत कृषी मंचामार्फत जे बियाणं मिळालं त्याच्यामुळे आम्हाला उत्पन्नात डबलची वाढ झाली। कृषी अवजार बँक शासनाकडून 40% अनुदान घेतली आणि त्याच्यामुळे आपल्या गटाच्या सदस्यांच्या सोबत गावातील परिसरातील शेतकऱ्यांना कमी भाड्याने अल्पदराने आपण त्यांना मशागत करून देतो, त्यांचंही चांगल्या प्रकारे मशागत होते। इतर दुसऱ्यांचे व्यावसायिक जे मशागत करतात त्याच्याविषयी चांगल्या पद्धतीने मशागत होते, वेळेवर होते आणि आपल्या गटाच्या सदस्यांना त्याच्यात प्राधान्य असल्यामुळे त्यांचं उत्पादन खर्चही वाचतो आणि त्यांचं उत्पादन पण वाढतं। नमस्कार, मी अनंत शिवाजी ठाकरे, रानापडावर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। आमच्या खानदेश कृषी मंच गटातून यांत्रिकीकरणामध्ये अवजार बँक आम्हाला मिळाली, त्यामुळे आम्हाला आमच्या उत्पन्नात खर्च कमी झाला असून आम्हाला चांगल्या प्रकारे त्याची मशागत झाली व आमच्या उत्पन्नात वाढ झाली। की या योजनेमध्ये पाण्याची सोय करण्याकरता, सिंचनाची सोय करण्याकरता कोणतंही अनुदान नव्हतं। मग मी माननीय कृषी आयुक्त, माननीय सचिव कृषी यांना विनंती केली, योजना अतिशय चांगली आहे परंतु जिथं दुष्काळी प्रदेश किंवा जिथं पावसाळा कमी होतो किंवा जिथं पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी एखाद्या वर्षी जर पाऊस नाही पडला तर ही उत्पादनच नाही आलं तर योजना चालू शकणार नाही आणि एक वर्ष जर त्या गटाचं जर नुकसान झालं तर तो गट पुढच्या वर्षी चालू शकणार नाही। याच्याकरता त्यांनी लगेच त्याविषयी विचार केला आणि शासन निर्णय करून उपसा सिंचन योजना, विहिरीतून सिंचन असेल किंवा त्याचं ऑटोमेशन असेल, ठिबक असेल याच्याकरतासुद्धा 60% मंजुरीचा त्यांनी शासन निर्णय घेतला आणि त्याचा फायदा अतिशय शेतकऱ्यांना चांगला झाला। आम्ही गटातून तर 6 किलोमीटर तापी नदीवरनं 160 MM पाईपलाईन बनवून सामुदायिक शेतकऱ्यांना ते पाणी टाकलं आणि त्याच्यातून ठिबकची स्वयंचलित यंत्रणा बसून आपण सभासद बहुतेक शेतकऱ्यांना त्या ठिबक याच्या ठिबकनं ते पाणी देऊन विद्रावं खतं त्याच्यातून आपण त्याची सोय करून स्लरी युनिट, डिकम्पोजर याचा वापर करून आपण त्याचा फायदा आपल्यासोबत असलेले जे शेतकरी त्यांना आपण फायदा करून घेतो आहे, त्यांच्या उत्पादनातसुद्धा निश्चित प्रकारे वाढ होते। मी योगराज लक्ष्मण पवार पळावत, खानदेश कृषीच्या मंचतर्फे बोलतो। आमचे उपसा सिंचन याच्या योजनामुळे आमची उत्पन्नात वाढ झालेली आहे। केळीच्या हिशोबाने जमीन प्रतिकूल, वातावरण प्रतिकूल, तिथं आसपास कोणी केळी येत नाही पण तरी शासनाच्या मदतीने आणि तज्ज्ञांच्या सहाय्याने आपण केळीची निर्यातक्षम केळी तयार करतो आणि निर्यातदारांमार्फत त्याची निर्यातसुद्धा आपण सुरू केलेली आहे। एवढा शासनाने जो आपल्याला त्याचं अनुदान दिलं, आपल्याला मदत केली, त्याचा आपण फायदा घेऊन आपल्यासोबत आपल्या शेतकऱ्यांचा फायदा तर केलाच पण ते परिसराला आदर्श निर्माण झाल्यामुळे त्याचंही इतर शेतकऱ्यांच्या योजनेचा लाभ नाही पण कमी त्या पद्धतीने ते शेती करू लागले, त्यांना त्याचा फायदा मिळायला लागला।